हाय हॅलो नमस्कार, स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये. कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंट मध्ये. चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि आता दुपारचे 2 वाजले आहेत. आज सकाळपासून काही व्हिडिओ बनवला नाही कारण घरात खूप अशी कामं होती, त्यामुळं म्हटलं चला ठीक आहे राहून दे. आणि आता दुपारची वेळ आहे आणि आज फौजी बाहेर चालले, त्यांच्या गाडीचं काहीतरी काम आहे. तर म्हटलं चला मी पण येते बाहेर, थोडा भाज्या छान मिळतात आणि वेगवेगळं काहीतरी मिळत असतं बाहेर, आतमध्ये एवढं मिळत नाही. तर चला मग आज फौजी घेऊन चालल्यात बाहेर, तर जाऊया आपण आणि बघूया काय वेगळी भाजी मिळते का. आणि थोडं मला आटा वगैरे आणायचा आहे, तर बाहेर इथं एक आटा चक्की आहे, तिथं आटा मिळतोय. तर चला बघूया, मिळत असलं तर आपण पण घेऊन या, कारण पॅकेटवाला खाऊन खाऊन कंटाळा आहे आणि चक्कीमध्ये जर मिळत असेल चांगल्या प्रकारे तर छानच आहे. चला मग बघूया आणि तुम्ही पण चला माझ्यासोबत. आज खूप दिवसानंतर आम्ही बाहेर चाललोय, तुम्ही पण चला. आणि आता ना आम्ही निघालो होतो बाहेर आणि इथं बघा, पहिल्यांदा आम्ही चक्की आटा आहे ना तिथंच गेलो, कारण म्हटलं फौजी आटा वगैरे घेऊया आणि भाजी वगैरे घेऊया, त्याच्यानंतर त्यांच्या गाडीचं काम वगैरे होतं तर गाडीचं काम पण करूया. तर आम्ही गाडीचं काम करण्यासाठीच फौजी बाहेर आले होते आणि बघा इथं या आजीबाई सुपात घेऊन पाकडत होत्या. खूप छान वाटलं त्यांना बघून. गावाकडं पण आम्ही असंच दळप वगैरे करतो अंगणामध्ये बसून, मी सासूबाई, मला गावाकडली आठवण झाली. आणि आता इथं चक्कीत मी आटा वगैरे बघत होते की कसं काय आहे. आणि आता त्या भैयांना मी विचारत होते की कोणकोणता आटा वगैरे ठेवला आहे तुम्ही. आणि मी ज्वारीचा, बाजरीचा, असं गहूचा आणि कशा तांदळाचा हे सगळे आटे विचारले. तर त्यांनी सांगितलं आमच्या इथं बाजरीचा मिळतो, गहूचा मिळतो, पण ज्वारी वगैरे काही इथं मिळत नाही. मेन तर त्यांना ज्वारी काय समजलंच नाही. मी म्हटलं चला काही हरकत नाही, कोणकोणता आहे तो द्या. आणि आता इथं मी गहूचा वगैरे आटा घेतला होता 10 किलो आणि बाजरीचा पण 1-2 किलो घेतला. आणि म्हटलं चला पहिलं बघूया कसं आहे टेस्ट वगैरे, वाटलं चांगलं तर परत आणि फौजी घेऊन येतील. आणि आता मी फौजीनंही सांगितलं होतं की म्हणजे जर आपल्याला आवडला तर तुम्ही परत घेऊन या इथून आटा वगैरे. आणि बघा इथं आलो होतो आम्ही चक्कीमध्ये नेण्यासाठी. आणि आम्ही पहिल्यांदाच आलो होतो कारण इथं माझ्या फ्रेंड आहेत, मराठीत आहे वगैरे, त्यांनी इथला आटा वगैरे वापरतात, त्या बोलल्या छान होतात चपात्या, एकदा ट्राय करून बघा. तर मी म्हटले चला आपण पण एकदा आणूया, जर वाटला चांगला तर ठीक आहे इथूनच घेऊन जायला येईल. कारण पॅकेटवाला कसा ना थोडा मोठा मोठा आटा असतो, त्यामुळे चपात्या वगैरे एवढ्या अशा चांगल्या फुगत पण नाहीत आणि असं एवढ्या चांगल्या वाटत नाहीत. आणि चक्कीमध्ये कसं एकदम बारीक पिसून दिलेला असतो, त्यामुळे छान चपात्या बनतील. आणि इथं बाजरीचा आटा वगैरे घेतला होता आणि आम्ही डबल पिशवी वगैरे लावली कारण त्यातला आटा सांडत होता त्यामुळं. तर आता इथं फौजी सगळं सामान ठेवत होते, जे आम्ही आटा वगैरे घेतला तो सगळं व्यवस्थित ठेवायला लागले होते इथं. चला मग आता आपण जाऊया. आणि त्याच्यानंतर इथं मी बेकरीमध्ये आली होती कारण मला इथं पनीर वगैरे घ्यायचं होतं आणि बाहेरचं पनीर वगैरे छान प्रकारे मिळतं. तर म्हटलं चला पनीर वगैरे घेऊन जाऊया. कधी कधी पनीरची भाजी वगैरे पण बनवली ना तर मुलांना पण छान वाटतं आणि फौजींना पण पालक पनीर, मटर पनीर वगैरे आवडतं. तर मी म्हटलं बाहेर आलो आहे तर आपण पनीर पण घेऊन जाऊया. आणि इथं आता बघा कुरणालचं चालू झालं होतं, मला हे घे ते घे मम्मा, त्याचं असंच असतं बाहेर गेलं ना त्याला काही ना काहीतरी पाहिजेच असतं. तर आता इथं मी पनीर वगैरे घेतलं, तर चला मग जाऊया आपण. आणि त्याच्यानंतर आम्ही इथं भाज्या वगैरे नेण्यासाठी आलो होतो आणि याच्या अगोदर पण मी इथं भाज्या न्यायला आलो होतो, माझा व्हिडिओ आला आहे. आणि बघा इथं आम्ही आलो होतो भाजी वगैरे नेण्यासाठी आणि इथं ना भाज्या खूप छान प्रकारे मिळतात. तर चला मग आता मी पटपट भाजी घेते आणि नंतर बोलते तुमच्याशी. आणि आता इथं माझे बाकीच्या सगळ्या भाज्या घेऊन झाल्या, त्याच्यानंतर मला हिरव्या भाज्या घ्यायच्या होत्या. तर मी म्हटलं लास्टला हिरव्या भाज्या घेते कारण मग त्याच्यावरती परत सगळं सामान ठेवलं ना भाज्या खराब होतील. आणि आता इथं मेथी, पालक आणि थोडीशी कोथिंबीर हे सगळं घेतलं होतं मी. आणि आता इथं बघायचं चाललं होतं, मेथी घेतली होती, त्याच्यानंतर पालक वगैरे पण घेतलं. आणि मी बघत होतो आणखी काही भाज्या वगैरे आहेत का, काय आलं तर घ्यायला बरं.
आणि इथं आलं ना मला खूप अशा भाज्या छान छान मिळतात, आणि काय घेऊ काय नको असं होतं। तर आता इथं बघा भाज्या वगैरे घेतल्या मी, आणि चला आता आपण जाऊया। आणि खूप अशा भाज्या घेतल्या होत्या आम्ही, चला मग आता आपण घरी जाऊया। आणि ना आता खूप मोठा प्रॉब्लेम झाला, आम्ही भाजी वगैरे घेतली आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो, थोड्याशा अंतरावर गेलो आणि फौजींची गाडी पंक्चरच झाली। आणि आता मी आणि कृणाल चाललो आहे चालत चालत, आणि फौजी पाठीमागं आहेत। फौजी बोलले तुम्ही जावा तोपर्यंत मी गाडीला ठीक करून येतो। आणि तरी बरं झालं, जास्त म्हणजे लांब नव्हतं, आमच्या युनिटपासून थोडंसं जवळच होतं, त्यामुळं मी म्हटलं चला ठीक आहे मी जाईन चालत। आणि आता बघा वातावरण झालं पूर्ण पावसाचं, आणि कृणाल इथं चालायला आहे। कृणाल बघ, येतं बघ बाबू। आणि कृणालला ना यावेळी झोपचं पण टाईम आहे, 3 वाजले, त्याला झोप पण येते। तर बिचारा म्हणतो मला झोप पण आल्या, तर चला आता आपण पटपट जाऊया, आणि त्याला मी घरी गेल्यावर झोपीन। आणि अर्णव नसेल दिसत नसेल, कारण अर्णव स्कूलला गेलाय, तो आता 3 वाजता येणार आहे। चला मग जाऊया आपण। आणि फायनली आता घरी पोचलो आम्ही, थोडं लांबच होतं, जास्त पण जवळ नव्हतं। आणि कृणाल आता ना वरतीच यायला नाही म्हणतो, कारण खेळायचं आहे त्याला खाली। आणि आता अर्णव यायचं टाईम झालं आहे, तर अर्णवला घेऊन जाऊया म्हणतो। चल येतोय भैया थोड्या वेळ, भैयाला अजून टाईम आहे ना 10 मिनिटं, तोपर्यंत चल ना भैयाला चपाती बनवूया गरम गरम। चल चल भैयाला चप्पा बनवूया तोपर्यंत। चल तुला झोप आली होती ना, बस मी जाते, तू ये भैया येईल आता खाली, मग तू डॉग येतोय बघ मोठा वाला। चल डॉग येईल मग, आम्ही जातो बघ। डॉग आला ना मग पळत येशील बघ, येतोय की नाही। आणि त्याला ना आता वरती यायचं नाही, त्याला खेळायचंय। आता ऊन पण नाही असंच, आणि उगच थंडीत खेळत बसतोय तो। कृणाल ये पटपट, नेता अर्णवला यायला 5 मिनिटं राहिल्यात। चला मग त्याला आता मी थोडीशी चपाती वगैरे गरम करते, बनवून तर ठेवली तर गरम करूया आपण। चला बाहेर गेलो होतो तेव्हा, आणि हे सगळं फौजी घेऊन आले पाठीमागून। फौजींचं गाडीचं काम झालं, फौजी म्हटले तुम्ही जावा चालत मी घेऊन येतो। तर एवढी भाजी आणली आहे, आणि भाजी ना बाहेर खूप छान प्रकारे मिळते, आणि म्हणजे फ्रेश पण असते। तर म्हटलं चला जास्त भाजी घेऊन जाऊया। आणि याच्यामध्ये आम्ही पहिल्यांदा चक्कीमधून आटा आणलंय आम्ही, असं तर आशीर्वादचं पॅकेट वगैरे आणतो किंवा पतंजलीचं पॅकेट वगैरे आणतो आम्ही, असं तर पतंजली किंवा आशीर्वाद असा आटा आणतो। पण असं मी म्हणते म्हणजे ऐकलं होतं की चक्कीमध्ये आटा चांगला भेटतोय, तर म्हणलं चला एकदा आणून तरी बघूया, चांगल्या वाटल्या चपात्या तर आणता येईल। तर आता ह्यावेळेस मी 10 किलो हा आटा आणला आहे चक्की मधल्या, तर बघूया कशा चपात्या होतील, वाटते छान होतील बघूया आता। आणि हा मी बाजरीचं पीठ असतं ना त्याचा आटा घेतलाय, आणि मला त्या मुवीच्या वेळेस पाहिजे होतं तेव्हा मिळालं नाही, मला माहीत नव्हतं इथं मिळेल की नाही, पण आता मिळालंय तर म्हणलं चला आता करून खाऊया भाकरी। आणि मी ज्वारीचं आणलं होतं गावाकडून, ती संपलं आहे, तर ही बाजरीचं आहे, तर ह्याची आपण भाकरी छान बनवूया। तरी बाजरीचं 2 किलो आणलं मी, गव्हाचं 10 किलो आणलं आहे, आणि इथं बेकरी पण आहे, तिथं बेकरीमध्ये छान ब्रेड वगैरे क्रीम रोल हे सगळं छान बनवतात। तर मी म्हटलं चला मुलांसाठी ब्रेड क्रीम रोल वगैरे घेतल्यात। आणि ही बघा भाजी, भाजीमध्ये दाखवतो मी काय काय आणलं आहे। आणि कोथिंबीर आपल्याकडे कसं पेंडी वगैरे इथं असं नसतं, इथं 100 ग्रॅम 200 ग्रॅम अशी कोथिंबीर घ्यावी लागते। तरी बघा मी एवढी कोथिंबीर आणल्या, आणि मेथी पण आपल्याकडे पेंडी देतात, तसं इथं पेंडी वगैरे देत नाही। ही पण 100 ग्रॅम 200 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो पावशेर अशी घ्यावी लागते। तर मी 1/2 किलो एक मेथी आणली होती, आणि या शेवग्या शेंगा आणल्या, दोनच आणल्या त्या, कारण एवढ्या चांगल्या नव्हत्या, सगळ्या बारीक बारीक होत्या। तर मी म्हटलं चला छान आहे एक भाजी होऊन जाईल आपली, तर 2 शेवग्या शेंगा घेऊन आली मी। आणि त्याच्यानंतर आम्हाला रताळी पण मिळाली, खूप छान वाटलं रताळ्यांना बघून, ते पण आणलेत कारण माझा उपवास असतो, तर त्या दिवशी खायला होईल। आणि फौजींचा पण शनिवार असतो, तर फौजींना पण मी देईन भाजून वगैरे किंवा उकडून। आणि थोडीशी सलादसाठी गाजर वगैरे पण घेतल्यात,
आणि देशी गाजर आहेत, जास्त लाल वगैरे नाहीत, अशी नॉर्मल आहेत. तर म्हटलं चला सलाद म्हणून खाण्यासाठी होती. आणि टमाटर, याच्यामध्ये टमाटर आहेत, टमाटर 1 KG घेतली होती मी. आणि बाहेर गेलो ना, भाज्या चांगल्या मिळतात, त्यामुळं असं वाटतं कुठल्या भाज्या घेऊ काय काय घेऊ, छान वाटतं बाहेर भाज्या घ्यायला. आणि एक फुलगोबीचा गड्डा आणला आहे. आणि पालक पण आणली, पालक पण 1 पाव किंवा 1/2 किलो असेल, माहित नाही किती आहे. आणि एक पत्ता गोबी आणला, आणि यावेळी छान पत्ता गोबी मिळाला. आणि यात वाटण्याच्या शेंगा आहेत, वाटण्याच्या शेंगा थोड्या घेऊन आली. आणि हे बघा, कांदे 2 किलो आणलेत मला. एवढे कांदे 15-20 दिवस आरामात जातील. तर म्हटलं चला बाहेर गेलोय तर घेऊन येऊया. आणि असं तर सारखं बाहेर जायला मिळतच नाही, तर गेलोय तर मग हे 2 किलो कांदे घेतलेत. आणि बटाटे 2 किलो आहेत. आणि बटाटे ना थोडी वेगळी प्रकारची मिळाली, मी तुम्हाला दाखवते बटाटे. आणि इथं ना बघा, ही बटाटे अशी लाल कलरची आहेत. मी आपल्या महाराष्ट्रात कधीच अशा प्रकारे बटाटे बघितली नव्हती, तर मला पण थोडं वेगळं वाटलं. चला म्हटलं एकदा ट्राय करून बघावं कसे आहेत. आणि तिथे मी विचारलं, जे दुकानदार आहेत ना त्यांना, तर ते बोलले देशी बटाटे आहेत आणि याचा टेस्ट खूप छान आहे. तर म्हटलं चला एकदा मी घेऊन बघते कशा प्रकारे आहेत. आणि सगळे असे लाल लाल कलरचे बटाटे आहेत, तर बघूया एकदा टेस्ट करून कसे बनतात. आणि अर्नोला टिफिनला आलू पराठा, आलू सँडविच वगैरे खूप अशा रेसिपी असतात बटाट्यापासून बनतात. तर म्हटलं चला जास्त घेऊन जाया. 2 किलो बटाटे घेतले आहेत. आणि शिमला मिरची आणि त्याच्यामध्ये आलं, मिरच्या, या सगळ्या गोष्टी आहेत बारीक सारीक. तर बघा अशा प्रकारे एवढी सगळी शॉपिंग केली आहे आम्ही. मेन म्हणजे मला भाजी, भाजीसाठी खूप छान वाटतं, बाहेर भाज्या खूप छान मिळतात. तर आता एवढ्या मला 1 आठवडा तर आरामात भाज्या जातील. आणि मेन म्हणजे हिरव्या भाज्या वगैरे इथं आतमध्ये जास्त मिळत नाहीत, बाहेर मिळतात. तर ह्या सगळ्या भाज्या आणल्या आहेत. आणि या तिला आता 4 वाजायला आले, 3:30 वाजलेत. तर थोड्या वेळानं फौजी जातील 4 पर्यंत. तर मला फौजींसाठी चहा वगैरे बनवायचा आहे. तर आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि माझी शॉपिंग वगैरे कशी वाटली तुम्हाला ते पण सांगा. आणि आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चला मग भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. आणि तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद. ओके बाय. जय महाराष्ट्र.